मधून निवडणूक लढण्यासाठी तयारीला लागा अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याचा दावा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी केलाय. शिरूरच्या जागेबाबत आढळराव पाटलांची मुख्यमंत्री शिंदेंसोबत सुद्धा चर्चा झाल्याची माहिती आहे. शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरूर लोकसभा राष्ट्रवादीकडून लढवणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय. तर आढळराव पाटील यांचा 2 दिवसात अजित पवार गटामध्ये अधिकृत पक्षप्रवेश होणार असल्याची सुद्धा शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवाजीराव आढळराव पाटलांना मुख्यमंत्र्यांनी आश्वासित केल्याचा दावा त्यांनी केलेला आहे. त्यामुळे जवळपास शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील हेच उमेदवार असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. तर तयारीला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजीराव आढळराव पाटलांना केलेल्या आहेत. तसं शिवाजीराव आढळराव यांनी स्वतः सांगितलेलं आहे. त्यामुळे अमोल कोल्हे यांच्याविरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील ही पुन्हा एकदा लढत होणार.